आमचे दिवस फार सुंदर होते. आता फारच गर्दी दिसबिजाट आणि सगळंच वाटलं झालं. मला फक्त माझं काम मला आवडतं की हा एवढंच मला बाकी आहे. बाकी कोण काय केलं मला बाकीची गरज नाही. गेली अनेक वर्ष आपण ज्यांचा अभिनय बघतोय, ज्यांचा अभिनय बघत बघत मोठे झालोय, त्यांचा आता 69वा वाढदिवस आहे. आणि त्यांचंच नाव आहे मोहन जोशी सर. ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी सरांसोबत आज त्यांचे काय किस्से होते अभिनय करताना, त्यांना कसे कसे अनुभव आले, हे सगळं आपण आज त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. सर, तुमचं डिजिटल प्रभातमध्ये खूप खूप स्वागत आणि आमच्या टीम कडून तुम्हाला वाढदिवसाच्या पण शुभेच्छा. सध्या कोरोना काळ यायच्या आधी मराठी चित्रपटसृष्टी एका वेगळ्या उंची गाठताना आपल्याला दिसत होती. मात्र कोरोना आला आणि सगळी मराठी इंडस्ट्री आता जरा जरा कमी होत चाललेली, ओटीटी प्लॅटफॉर्म कडे सगळे वळत आहे. त्या मराठी चित्रपटसृष्टीला आता काय आव्हानं आहेत असं तुम्हाला वाटतं? एक तर प्रेक्षकांना परत मराठी सृष्टीकडे ओढावं लागेल, मराठी फिल्म इंडस्ट्रीकडे ओढावं लागेल. आणि महत्वाचं म्हणजे थिएटरचा प्रॉब्लेम जो आहे तो पण सॉल्व करायला लागेल. थिएटर आता 18 महिने झाले बंद आहे. सगळे थिएटर, नाटकली थिएटर, सिनेमाचे थिएटर सगळे बंद आहे. त्यामुळे हे सगळं रिशेड्यूल करावं लागेल. सिनेमाची शूटिंग रिशेड्यूल करावी लागतील, रिलीजेस रिशेड्यूल करावी लागतील. असं करून ते आत्ता जवळजवळ 120 फिल्म्स तयार आहेत ज्या मराठी फिल्म म्हणजे हिंदी फिल्ममध्ये बोलायला मराठी फिल्म्स पैसे 120 फिल्म्स तयार राहिली आहेत. आणि एका पाठोपाठ रिलीज होतात. म्हणूनच ते आठवड्याला 4 फिल्म्स 5 फिल्म्स आणि प्रोड्युसर नुकसानी करतात. तसं न होता जास्तीत जास्त मराठी फिल्म्स लागतील असं प्रत्येक थिएटरला जर अट टाकली महाराष्ट्रावरनं की निदान एक आठवडा तरी तुम्ही रिलीज करा, असं केलं तर ते काहीतरी निदान एक आकडा तरी कमी होईल. 120 कोरोनात आपण सगळ्यांनी थिएटर सगळे बंद होते, अभिनय क्षेत्र बंद होतं, त्यावेळेस तुमची काय भावना होती? कारण एवढे वर्ष त्याच क्षेत्रात असं होतं की आता उगाच डिटॅच झालं सारखं. कुठलाही कॅमेरा बघितला तर भीती वाटते, म्हणजे असं स्टेजवर जायला भीती वाटते, नको जायला. म्हणजे कुणी काही करत असलं तर नकोच वाटतं असं. आणि इतके 18 महिने काही कमी गोष्ट नाही. आम्ही 8 तास एकत्र म्हणजे नाटकापासून किंवा सिनेमापासून दूर जात नाही, 2 दिवस जात नाही आमचे. तर असं 18 महिने म्हणजे सू मच फारच आहे. आणि हे परत रिव्हाइव्ह व्हायला थोडे दिवस लागतील, इतकं सोपं नाही येते. आणि सगळे आता चित्रपट किंवा नाटकांकडून ओटीटी प्लॅटफॉर्मवर आले, ओटीटी प्लॅटफॉर्म बद्दल तुम्हाला काय वाटतं? ओटीटी प्लॅटफॉर्म मला चांगला आहे, म्हणजे नाही असं नाही. मी आता काही नेटफ्लिक्सवर बघतो किंवा ट्राईडवर बघतो, सगळीकडे बघतो. आणि मला असं वाटतं की ते जास्ती चांगलं आहे. तर पैसा पण खूप चांगला मिळतो. मराठी सिरियल्स पण नाही मिळत एवढा तिथे जास्ती पैसा मिळतो. हिंदी सिनेमाला पॅरलल मिळतो तिथे पैसा. आणि मग लंडनच्या दृष्टीने फायदेशीर आहे ते. काही लोक करतात, काही लोक नाही करत. पण तिथे इतका भडीमार चाललाय सध्या की कोणाची करायची कोणाची नाही हा प्रश्नच येतो सगळ्यांना. दाखवायचा प्रश्न येतो नाही. मग किमती कमी होतात, तसं सप्लाय वाढेल तसं किमती कमी होतात, मग लोकांची पेमेंट कमी होतात. असं करता करता तसं सिनेमाच झाले तसं ते होणार, नाटकाचं होतं तसं तिकडे, सिरियल होणार तसं तिकडे होणार. काही दिवसांनी म्हणजे आता हे नवीन नवीन असल्यामुळे कदाचित जास्ती वेळ चालत असेल सगळ्या गोष्टी. पण काही दिवसांनी सॅच्युरेशन होणार त्याला प्लॅटफॉर्मवर. पण प्रत्येक आईला आपल्या सगळी मुलं सारखीच वाटतात ना. तसं कलावंत तसंच आहे की कुठलंही नाटक तुम्ही करतो ते ऍक्सेप्ट केल्याशिवाय मला आवडल्याशिवाय करतच नाही. फेल्युअर सक्सेस हा भाग वेगळा आहे. पण शेवटी आवडलेलं नाटक असतं म्हणून आम्ही करतो, आवडलेलं सिनेमा असतो म्हणून आम्ही करतो. कधी कधी पैशासाठी करतो नाही असं नाही. पण तरी स्टोरी आवडली, कॅरेक्टर आवडली तर आम्ही करतोच प्रयत्न. पण समजा फेल झाला तर त्याला काही इलाज नसतो. एवढे वर्ष मराठी इंडस्ट्रीत काम करतात आणि सगळेजण मराठी इंडस्ट्रीत काम करत असताना काही दिग्दर्शनाकडे काही निर्मिती करण्यासाठी पण तुम्ही असं कधी दिसलात नाही की कुठल्या वेगळ्या भूमिकेत तुम्ही ऍक्टर म्हणजे ऍक्टरच आहात बस तेवढंच. सो कधी इच्छा आहे का किंवा उत्सुकता आहे का किंवा दिग्दर्शन किंवा निर्मिती वगैरे करायची? नाही असं वेगळ्या भूमिकेत नाटक मी फार एकटं 2 नाटक डेव्हलप केली डायरेक्ट केली होती. एक तर अंधेरी कोशिंबीर नावाचं पुण्यामधलं नाटक म्हणजे इथंच पुण्यातच नाटक आणि मोरूची मासू असं. पण स्पर्धेचं मोरूची मासू राजूरकरांनी बसवलं, मुरलीधर राजूरकर आणि आमचे श्रीपाद गोखले. तर त्यामुळे
मला डायरेक्शन मध्ये फारसा इंटरेस्ट नाही किंवा सिनेमा डायरेक्ट करावा असं, कारण टेक्निकल खूप भारी आहे आणि आजकाल इतकी डेव्हलपमेंट झाली आहे टेक्निकल की तिथं पोहोचेपर्यंत आयुष्य निघून जाईल. सत्तरावी तुम्ही गाठत आले, एवढे वर्ष छान पद्धतीने काम केलं, मागे वेळी पाहताना काय काय आठवतंय? मागचे दिवस फार सुंदर होते, आता फारच गर्दी दिसली जाट आणि सगळंच वाटोळ झालं. स्टोरी आता काय, तुम्ही स्टोरी लिहून लिहून किती लिहिणार, काय काय मुद्दे मांडणार तुम्ही? त्याला शेवटी कसं होतं की रिपिटेशन व्हायला लागतं, नंतर नटाची किंमत कमी होऊन जाते ना, पाहिजे तर सुरुवात मिळत नाही माणसाला, त्यामुळे आता केवळ पैशासाठी म्हणून आपण काही लोक काम करतात. स्टोरी इकडनं तिकडनं घेण्यात म्हणजे कोणी मल्याळम मधली उचलतात किंवा नेटफ्लिक्स वरची, कोणी कुठली, त्याबाबत तुम्हाला काय वाटतं किंवा कुठली स्टोरी? मला खरं सांगायचं तर मला फक्त माझं काम मला आवडतं की हा एवढंच मला बाकी, बाकी कोण काय केलं मला बाकीची गरज नाही. म्हणजे अभिनय आणि फक्त अभिनय एवढंच इथून पुढे पण आम्हाला बघायला मिळणार, त्यामुळे दोन्ही भूमिकेत तुम्ही नसणार दिग्दर्शक आणि याच्या. सध्या कुठले चित्रपट तुमचे चालले, कुठलं शूट सुरू आहे? अंबीरराव आहे की जो कम्प्लीट झाला, अजून पाच सात बारीक बारीक आहेत फिल्म की गावातनं लोक येतात शूटिंग करायचे असतं, पण त्याचे चार पाच असतील अजून, आणि अंबीरराव त्यातलं त्यात प्रॉमिनंट नाव घेऊ शकतो. आणि वेबसिरीज वगैरे? वेबसिरीज मी करतच नाही. अंबीराव मोहितेमध्ये आपण त्यांचा अभिनय बघणारच आहोत आणि त्यांचा अभिनय बघतच मोठं झालंय. तुम्हाला पुढच्या आयुष्यासाठी आणि तुमच्या उत्तम आरोग्यासाठी पण सगळ्या खूप खूप शुभेच्छा.